नमस्कार मित्रांनो, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, 17, 18 आणि 19 मार्च या 3 दिवसात महाराष्ट्रात कसे वातावरण राहील, कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे, कोणत्या भागामध्ये तापमानात आपल्याला वाढ बघायला मिळणार आहे, छोटीशी अपडेट आहे, एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू। व्हिडिओ नक्कीच कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। छोटीशी विनंती करतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन पण प्रेस करा, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मित्रांनो, सूर्य तळपल्याने कोकणात उष्णतेची लाट आली आहे, राज्यात उन्हाचा चटका बऱ्याच भागामध्ये असह्य होत आहे। काल सकाळच्या 24 तासांमध्ये रत्नागिरी येथे उच्चांकी तापमान 40.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। तर मित्रांनो, कोकणाच्या बऱ्याचशा भागामध्ये उष्णता जी आहे, ऊन जे आहे ते वाढलेलं आहे, तसेच राज्यात जे काही कमाल तापमान आहे ती वाढ आहे, वाढ कायम राहण्याबरोबरच उष्णतेचा लाटेचा इशारासुद्धा हवामान विभागाने दिला आहे। जो काही अरुणाचल प्रदेशापासून जो काही दक्षिण कोकणावर हवेचा कमी दाबाचा पट्टा होता तो निवळला आहे। उत्तर प्रदेश आणि बिहार परिसरावर चक्रकार वारे वाहत आहे। वृषुववर्तावरील हिंदी महासागर आणि लगतच असलेल्या बंगालच्या उपसागरात असलेल्या जे काही चक्रकार वाऱ्यामुळे आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहे। यामुळे मित्रांनो, कोकणात काही भागामध्ये काही तारखांना पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये सुद्धा वातावरणावर परिणाम आपल्याला बघायला मिळणार आहे। चला तर बघूया कोणत्या तारखेला कसे वातावरण राहील, कोणत्या तारखेला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, गेल्या आठवड्यात जो काही वादळी पाऊस झाला आहे, वादळी पावसानंतर उन्हाचा चटका वाढू लागला आहे। राज्यात काही ठिकाणी जे काही तापमान आहे ते 40 अंशाच्या पुढे गेलेले आहे, तर काही भागांमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कोकणासह गुजरात, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिसा या राज्यांमध्ये उष्णतेचा लाटेचा इशारा देण्यात आला आहे। 17 तारखेपासून सुरुवात करूया, 17 तारखेला कसे वातावरण राहील, त्यानंतर 18 तारखेचं बघूया, त्यानंतर 19 तारखेला बघूया 19 तारखेला कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। तर 17 मार्चला मित्रांनो, वातावरण जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ मोकळं बघायला मिळेल आपल्याला, परंतु जो काही ढगाळ वातावरण आहे ते दक्षिण कोकणाच्या काही भागामध्ये बघायला मिळेल। पावसाची शक्यता अशी 17 तारखेला नाहीच्या बरोबर आहे, इतरत्र तापमानात बऱ्याच भागामध्ये आपल्याला वाढ शक्य आहे। त्यानंतर 18 तारखेला बघितलं तर आपण स्क्रीनवर बघू शकता, जी काही राज्यामध्ये ढगाळ स्थिती आहे ती वाढण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला 18 मार्चच्या दरम्यान बघायला मिळू शकते। त्यामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकता, दक्षिण कोकणामध्ये ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळेल, स्थानिक वातावरण निर्माण होऊन दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी हलका पाऊससुद्धा बघायला मिळू शकतो। त्याचबरोबर सांगली आणि कोल्हापूरच्या तुरळक भागामध्येसुद्धा दक्षिण परिसरामध्ये हलक्या पाऊसची शक्यता नाकारता येणार नाही, ती शक्यता कमी आहे, परंतु शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही, हलका पाऊस काही ठिकाणी बघायला मिळू शकतो। इतरत्र मित्रांनो, जो काही कोकण विभाग आहे, कोकण विभागामध्ये विखुरलेले स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण 18 मार्चला बघायला मिळेल, तसेच कोकण विभागालगतचा पुणे विभाग आणि पुणे विभागात आसपासचा परिसर या परिसरामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल। पावसाची शक्यता 18 मार्चला नाही आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे। तर 19 तारखेला मित्रांनो, वातावरणात मोठा बदल आपल्याला बघायला मिळेल, कारण की जे काही बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ आहे याचा प्रभाव राज्याच्या काही भागावर बघायला मिळेल। जे काही बाष्पयुक्त वारे हे चक्रीवादळ खेचून घेणार आहे, याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक ढगाळ वातावरण जे आहे ते रत्नागिरी, तसेच दक्षिण कोकण, रायगडचा दक्षिण भाग, सांगली, सातारा या परिसरामध्ये आपल्याला बहुतांश भागामध्ये ढगांची दाटी झालेली दिसेल, तर तुरळक भागामध्ये या परिसरामध्ये पावसाची शक्यतासुद्धा असणार आहे। तसेच महाराष्ट्राच्या इतर परिसरामध्ये पाऊस तर बघायला मिळणार नाही, परंतु ढगाळ वातावरण आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळेल। अशा पद्धतीचा अंदाज मित्रांनो पुढील 3 दिवसाचा असणार आहे। हा व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर दररोजच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा। धन्यवाद।